नमस्कार। महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला 1960 नंतरच्या या वगाच्या तमाशामध्ये अनेक लोकनाट्य तमाशा फड महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आले। विशेषतः 8 महिन्याच्या कनातीतल्या तमाशातमध्ये ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं स्वतःचं नाव कमवलं आणि फड मालक म्हणून आणि कलावंत म्हणून ज्यांनी आपल्या स्वतःच्या नावाचा एक स्वतंत्र वेगळा ठसा उमटवला असे अनेक कलावंत झाले, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात ज्यांचं एक वेगळेपण नाव उल्लेखला ज्यांचं घेतलं जातं ते म्हणजे शिवराम बोरगावकर। शिवराम बोरगावकर म्हटलं की कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रांत आणि त्या प्रांतातला एक कोल्हापूर जिल्ह्यातला लोकनाट्य तमाशा कलावंत। 1940 सालापासून ते 2000 सालापर्यंत मराठी तमाशाला ताकद होती आणि त्यांनी 1990 सालापर्यंत खूप आपल्या स्वतःच्या तमाशा फडामध्ये काम केलं। त्यांचे चिरंजीव बाबूराव बोरगावकर की ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो। नमस्कार बाबूरावजी, तुम्हाला भेटण्यासाठी मी खास करून महाराष्ट्रातून शिरगुप्पीला आलेलो आहे आणि तुमचा मगापासूनचा सगळा स्वभाव, तमाशाच्या तुम्ही सांगितलेल्या सगळ्या आठवणी आणि सध्या तुम्ही या व्यवसायापासून दूर जाऊन खूप चांगलं काम म्हणजे तुम्ही स्वीकारलं, आपल्या स्वतःच्या कुटुंबालाही शिस्त लावली। शिरगुप्पीजवळ त्यांचा स्वतःचा पेट्रोल पंप आणि तिथं ते सातत्यानं या ठिकाणी वास्तव्य करून आहेत। तर मी तुमच्यासाठी भेटण्यासाठी आलेलो आहे, फक्त मला सांगा की सुरुवातीला आपण मागच्या काळामध्ये जाणारच आहे, वडिलांच्या पर्यंत जाणारच आहे, पण आत्ता तुमचं काय चाललंय? आता काही नाही, आता काहीतरी आता तमाशा 2012 ला बंद केल्यापासून व्यवसाय कुठला तरी केलाच पाहिजे हो म्हणून आमच्या मिसेस म्हणजे अर्चना हो ते आधी प्राध्यापिका होते ज्योती कॉलेजला बेळगावला, मग त्यावेळी त्यांनी बिझनेस करायचा हा ह्या उद्देशानं ज्यावेळी हे निघले का नाही त्यावेळी पेट्रोल पंप टाकायचं त्यांनी ठरवलं केलं आणि एससी कास्टच्या किंवा त्या प्राध्यापिका असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या या एससी कोट्यामधून त्या स्त्रिया होत्या हो आणि त्या स्त्रीच्या कोट्यातून त्यांना हा पेट्रोल पंप सरकारच्या वतीने मंजूर झाला। हो म्हणजे तुम्ही तमाशाचा फड तुमचा चालू होता, चालू होता, तुम्ही कलावंत म्हणून वावरत होता, वडील तर निघून गेलेले होते, सगळे भाऊ आणि तुम्ही एकत्रित तमाशा फड जोमानं चालवत होता 2000 सालानंतर आणि म्हणजे साधारणपणे तुमचं लग्न 1990 साली झालं असं म्हणताय। 90 ते 2000 सालापर्यंत किंवा 2005-15 वर्षात तुमच्या मंडळींनी तुम्हाला या तमाशा नावाच्या कला प्रकाराचं वास्तव बघितलं आणि त्याच्यातून तुम्हाला बाजूला काढून आपला काहीतरी नवीन व्यवसाय करायला पाहिजे डोक्यात ठेवलं? नाही डोक्यात ठेवलं, बाजूला काढायचं म्हणजे कसं ते काळाची गरज म्हणून बाजूला यावं लागला, त्यांना काही त्यांचा तमाशाला विरोध नव्हता किंवा ते तमाशापासून बाजूला घ्यायचं हाही त्यांचा उद्देश नव्हता, पण तो जस जसं तमाशाला दिवस नाजूक आले तमाशा कर्जबाजारी व्हायला लागले, प्रेक्षक वर्ग कमी यायला लागला, उत्पन्न कमी निघायला लागलं, कर्जाचं हे वाढायला लागलं, त्यावेळी मग आमच्या सगळ्या भावंडांच्या डोक्यात आलं की याच्या पुढे तमाशा चालवणं म्हणजे खूप अवघड आहे, म्हणून तमाशा बंद करण्याच्या पूर्वी काहीतरी प्रत्येकाने एक एक व्यवसाय चालू केलेला बरा, कारण भविष्यकाळ तमाशाचा काही व्यवस्थित वाटेना दिसेना, वर्षावर्षाला प्रेक्षक वर्ग कमी 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 होत चालला, कारण हे आधुनिक उपकरणं वाढत वाढत चालली ना, बरोबर टीव्हीचं माध्यम वाढलं त्याच्यानंतर मोबाईलचं माध्यम वाढलं। हा विचार तुमच्याकडे कधीपासून यायला सुरुवात झाली? कधीपासून म्हणजे जसा 2000 सालापर्यंत प्रेक्षक वर्ग ठीक होता, 2000च्या नंतर मात्र प्रेक्षक वर्ग कमी 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 यायला लागला, मग कमी यायला खर्चाचं बजेट वाढायला लागलं तमाशाचं आणि उत्पन्न कमी निघायला लागलं, त्यामुळं कसं हे बजेट बसेना ते मग विचार केला की असंच जर चालू राहिलं तसं तर रेटात आम्ही तरी 2012 पर्यंत चालवलाच तमाशा, हे विचार 2000 सालापासून होते, 12 वर्ष तरी चालू चालू चालवत चालवत गेलो, पण तो नफा नावाची हेच गायब झालं, बरोबर नफा तर नाहीच नाही पण तो उलट सगळं पोट सुद्धा व्यवस्थित भरत नाही, भरत नाही, मग नुसते कलावंतांना जगवायच्या उद्देशाने तमाशा 10-12 वर्ष चालू ठेवला, परंतु तरी सुद्धा कर्ज बाजारीच होत चालला, त्यामुळं लवकरच आपण काहीतरी निर्णय घेतलेला बरा म्हणून घरातल्या आमच्या सर्व भावंडांनी मिळून विचार विनिमय केला की बाबा असं जर तमाशा जर चालू ठेवला तर आता हे हजारात आहे लाखात आहे ते करोडामध्ये जाईल, आता कर्जाचं बजेट त्यापेक्षा आहे तिथंच थांबलेलं बरं,
चालू केलं तरी मी परत कर्ज काढायचं आणि चालू करायचं आणि कर्जाचं ते व्याज वाढणार व्याजाला व्याज वाढणार ते खरंय खरंय म्हणजे सगळं हेच होणार. तुम्ही भविष्याचा विचार केला, भविष्याचा विचार केला त्यामुळं मग आमच्या मंडळीने 8 वर्ष सर्व्हिस केली प्राध्यापिका म्हणून तिथं ज्योती कॉलेजला बेळगावला आणि त्याच्यानंतर त्याच सर्व्हिस चालू होती त्यावेळी त्यांनी अप्लिकेशन काढलं या पेट्रोल पंपासाठी कारण या SC कॅटेगरीसाठी स्पेशल त्यांनी जागा काढल्या होत्या. बरोबर बरोबर. आणि त्यात बरेच कॉम्पिटिटर होते परंतु त्यातून सुद्धा ह्या एक तर स्त्री होत्या त्यातून त्यांचं शिक्षण MA झालेलं त्यातून मागासवर्गीय अशा सगळ्या ह्याच्यातून चांगले लोकांच्या जरा ओळखी पळखीमुळे पेट्रोल पंप झाला. तुम्ही तो दुरुस्ती ठेवून तो केला केला मग भावांचं काय भावांच्या साठी काय व्यवसाय नाही भावांच्या साठी म्हणजे बघा वडिलांनी थोडी शेती करून ठेवली होती ती सुद्धा एक वाढलेल्या कर्ज फेडण्यातच ती शेती गेली. अरे हाय तेवढं काय असेल ते तेवढं देऊन देऊन टाकून आपण कर्जातून मुक्त होऊया एवढाच उद्देश होता. तरी सुद्धा अजून किरकोळ कर्ज बिर्ज असं काही काही लोकांचे आहेत परंतु देणं अशक्य होत ना. आता उगाच सरकारकडून एक एक माध्यम आम्ही आमच्या कुटुंबासाठी करून घेतलं की बाबा काहीतरी पोट भरायचं माध्यम म्हणून पेट्रोल पंप चालवतो किंवा घरातला पैसा घालून पेट्रोल पंप काढलेला नाही हा सरकारकडून मंजूर झालेला पेट्रोल पंप आहे. म्हणजे तमाशातनं काहीतरी मिळालंय त्याच्या पैशावर केलंय असं नाही. तमाशात राहणार राहतच कुठं जो काळ आमचा चालू झाला ना म्हणजे 2000 नंतर 2010-12 पर्यंत की तमाशाला उतरती कळा त्यावेळी म्हणजे ह्या कलेलाच उतरती कळा लागली चालू झाली होती प्रेक्षकवर कमी कमी यायला लागले होते हो. त्याच वेळी विचार केला आताच काहीतरी पुढचं नियोजन केलेलं बरं म्हणून आता मुलं पण सगळी शिकलेली होती चांगले चांगले सर्व्हिसला लागले सगळं सुशिक्षित कुटुंब आमचं सगळे आमच्या कुटुंबात सगळे वडिलांनी सुद्धा तुम्हालाही शिकवलं शिकवलं आणि तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं कलेकडे चालू असताना सुद्धा तुम्ही मुलांना शिक्षण दिलं. शिक्षणाला आमच्या घरात प्राधान्य होतं प्रथम प्राधान्य शिक्षणाला होतं मला सुद्धा शिक्षणाला आमच्या वडिलांची लई इच्छा होती माझा मुलगा खूप शिकावा डॉक्टर व्हावा काहीतरी मोठा व्हावा असं परंतु ते कसं कालांतरानं माझंच मन म्हणजे या कलेकडे वळलं आणि त्यामुळं या कलेच्या क्षेत्रालाच मी निवडलं आणि त्यामुळे मग 1982 मी या तमाशात पदार्थ. बरं तुम्ही 2000 सांगताय 2005 पासून तुमच्या डोक्यात आलं की हा फड आता बंद केल्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरा काहीतरी उदरनिर्वाहाचा व्यवसाय करायला पाहिजे. तुम्हाला योगायोगाने पेट्रोल पंप मिळाला भावांसाठी तुम्ही काहीतरी 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 भाऊ आता ते मोठ्या भावाची तरी दोन मुलं ते सर्व्हिसला आहेत हो चांगलाय त्यावेळेपासूनच हा म्हणजे तमाशा बंद करायच्या अगोदरपासून हा आणि म्हणजे उच्च शिक्षित झालेले ते मधल्या भावाची मुलं कंपनीत कामालाच आहेत ते पुन्हा पुढारी काहीतरी लाईन मध्ये आले म्हणता ते आम्हा मधले भाऊ आमचे ते तालुका पंचायत सदस्य होते राजकारणीच आहेत ते चांगलं आहे पण असं त्या कलेतनं येऊन ते बरं चांगलं आहे म्हणजे निदान त्यातनं काहीतरी थोडस लोकांच्यात मिसळता येतं किंवा काहीतरी आपले कुटुंब सुधारता येतं आणि आमचा माझ्यापेक्षा लहान भाऊ आहे का नाही आता तेच मंडप डेकोरेटर म्हणून तो सगळा व्यवसाय चालवतोय आता 4-5 ठिकाणी त्याच्यात गणपतीचा उत्सव चालू आहे आता म्हणजे त्यांनी ते तमाशामध्ये सुद्धा लाईट मन म्हणून काम करतो लाईट मन म्हणून काम करतो तोच व्यवसाय त्यांनी बाहेर इथं चालू केला बाहेर चालू केला म्हणजे हातात बसलेला व्यवसाय होता ना तो म्हणजे लग्न सराईत वगैरे त्यांचा मंडप स्पीकर व्यवसाय आहे असा गणेश उत्सव आला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला मंडप बिंडप असं त्यानं उद्योग आपला त्या चालू केला त्याला एक मुलगा आहे तो मुलगा तू मिळून त्याची काही कामगार असतील ते व्यवसाय चांगला चालवला आहे त्यांनी म्हणजे त्याचंही कुटुंब सेटल झालंय हो. शिवराम बोरगावकर नावाच्या एका लोककलावंताचं तमाशा फड मालकाची मुलं आता सुस्थितीमध्ये आहेत आणि त्यांनी वेळीच काळाची पावलं ओळखली आणि ही धंदा हा जो आहे किंवा हा जो व्यवसाय आहे तो एक दिवस बुडल्याशिवाय राहणार नाही ना आपणही त्याच्यात संपून जाऊ हा विचार तुम्ही केला आणि या व्यवसायापासून बाजूला गेला. हे बघा हे ज्यावेळी चढामोड लागली होती सगळ्या तमाशामध्ये ह्याच्या 4 गाड्या तर माझ्या 5 गाड्या कसं होतील माझ्या 5 गाड्या तर या 6 गाड्या कशा होतील बरोबर या कॉम्पिटिशनमुळे खर्चाचं बजेट प्रत्येकाने वाढवत वाढवत गेलं. आता खर्च वाढला म्हटल्यानंतर ते सावकार पाहिजे ते देणार सावकार द्यायलाच बसले होते सगळे कर्ज द्यायचे लागेल तसे द्यायचे सावकार मोठे झाले तमाशगीर मात्र संपला ही वस्तुस्थिती. कर्ज घेणारा कुणी वर आलेला नाही त्यात सगळे तमाशगीर संपले परंतु कर्ज सावकार लोक मात्र सुस्थितीत त्यांची स्थिती सुधारली.
हा विचार तुम्ही 2000 सालापासून 12 वर्ष करत गेला करत गेलो मग शेवटच्या निर्णयावर आलो आता तमाशा बंद करण्यापासून पर्याय नाही कारण अजून जरी थोडे दिवस चालवला तरी अजून असला डोंगर निर्माण होईल कर्जाचा की साता जन्मासुद्धा फेरणं अशी होईल अशी परिस्थिती आता काही तमाशा मंडळांची आहे जर त्यांना तमाशा चालू करता येईना धडबंदी ठेवता येईना अशी कंडिशन आता वाईट अवस्था आहे वाईट अवस्था पोट कसं भराय हा प्रश्न आहे हा मोठा प्रश्न आहे आता बघा एक महिना चालतोय कार्यक्रम चांगला कुठले आता नारायणगावला जो चैत्राचा महिना चालतोय सीझन चालतो त्या सीझन पुरती सगळे तमाशा मंडळ चालतात कोरोना नंतर एकच वर्ष एकच महिना चालायला लागलाय एकच महिना चालायला लागलाय कारण आता 7 महिन्याचा आता तो विसरायलाच पाहिजे आपण ही काळा जातच नाही बघायला जातच नाही बघायला तंबूच्या खेळात आता 200 तिकीट पाठवत नाहीत काय करणार तुम्ही हो एवढा अफाट मोठा खर्च आता एवढ्या मोठ्या मोठ्या पार्ट्या आहेत छोट्या पार्ट्यांना तर ते परवडतच नाही खरंय हा जिथं आता मोठ्या पार्ट्यांची अवस्था दयनीय झाली आहे आता आमचे रघुभाऊ असू द्यात किंवा मंगलताई असू द्या त्यांच्या पार्टींची दयनीय अवस्था झाली मग आता बाकीच्या पार्ट्यांची काय स्थिती असणार आहे असल्या ह्याच्यात त्या लोकांना प्रेक्षक येणार तर आता छोट्या मोठ्या तमाशा मंडळांना कसं प्रेक्षक वर घेणार हो 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 तिकिटाच्या कार्यक्रमाला हो ओपन कार्यक्रमापुरता तेवढा एक महिना चांगला धंदा पाणी होतोय तेवढ्यात आपल्या सगळ्या आणि तेवढ्या धंद्यावर 8 महिन्याचे कलाकार सांभाळावे लागतात हो हो त्यांना रोजगार पाहिजे का नको 8 महिने कलावंत जाणार कुठं कुठं जाणार मग त्या 8 महिन्याच्या रोजगारासाठी एक महिना चालतोय कार्यक्रम आणि 8 महिन्याचा त्यांना पगार द्यावा लागतोय पगारही नाही त्यांना अडवान्स द्यावा लागतोय पावसाळ्यात काय आता लाख लाख दीड दीड लाख रुपये द्यावे लागतात दीड दीड लाख रुपये द्यावे लागतात आणायचे कुठून आणायचे सावकाराकडून सावकाराकडून आणायचे इकडे वाटायचे तमाशा फळ मालक यात चितपट झालेला आहे खरंय पण त्याची दया कोणाला सरकारी आता सरकारने काय थोडे दिवस ते पॅकेज आणि त्याला काय अर्थ नाही ते वेळेत मिळत नाही मध्ये मरणाऱ्याला काडीचा आधार म्हटल्या बुडणाऱ्याला काडीचा आधार म्हटल्यासारखं हो ते थोडे दिले काही काळ बंद केले हो आणि शासन दरबारी कसं आवाज पोचेना झालाय आमच्या कलावंतांचा तिथपर्यंत हो 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 मस्त पोचवण्याचा प्रयत्न करतात सगळे 17 वेळा हेलपाटे मारतात बिचारे आता आमचे रघुभाऊ वगैरे मंगलताई असू दे शासन दरबार 17 वेळा चक्रा मारतात होय काय त्यांना त्यांचं लागलेलं आहे आमचं कुठं बघत बसू द्यात त्यांच्या खुर्च्या सांभाळणं त्यांना व्यवस्थित हे होईना झालंय त्यांचं स्थिर नाही स्थिर नाही तिथं आमच्या अस्तित्व अस्थिर लोकांना घेऊन ते काय करणार बरं हे खूप कौतुकास्पद आहे तुम्ही भविष्याचा खूप विचार केलाय आणि केला तुम्ही आणि तुम्ही सुशिक्षित आहात शिकलेले आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या भावांना बरोबर घेऊन जाऊन हे सगळा विचार 2000 सालापासूनच करत होता पण ज्या वर्षी बंद करायची स्थिती आली 12 साली आता हे आपल्याला बंद करायचं आहे आता आपला आता आपण काहीतरी इथून पुढे काय करायचं झालं तुमचा एक पेट्रोल पंप होता भावांचं एक इथे पण आता करायचंच पुन्हा त्यात पडायचं असं ठरवलं नक्की ठरवलं हा आता बघा साहित्य जसं आहे तसं आहे गोडाऊनला परंतु आता लाख लोकांनी आता म्हटले बाबा तमाशा चांगल्या स्थितीत होता तुमचा नावारोपाला आलेला कार्यक्रम होता तुम्ही अशा असताना अशा परिस्थितीत तुम्ही बंद का केला करायला नाही पाहिजे तुमच्या नावाचा प्रेक्षक वर्ग आहे सगळ्यांनी मला सांगितले गावकऱ्यांचे फोन येऊ लागले तुम्ही तमाशा चालू करा 12 साली 12-13 साली हा चालू करायचं ठीक आहे चालू करायचं म्हटल्यावर त्याला निदान 10-15-20 लाखाचं भांडवल घालावं लागतंय उचल द्यायचे कलाकारांना उचल तर द्यायला ते आणायचं सावकारांच्याकडून आणि ते म्हणजे सावकारांची एफडी ठेवल्यासारखंच आमच्याकडं हा दुसऱ्या तिसऱ्या वर्षी म्हणजे ते डबलच झालेले असतात हो ऑटोमॅटिक एफडी ठेवल्यासारखे डबल होतात पैसे आता सावकारी व्याज म्हटल्यावरती काय थोडा बँकेचं व्याज असणार आहे का ते व्याजाचे म्हणजे ते व्याजाखाली काही काही तमाशा आमच्या सगळ्या जमिनी गेल्या हो त्या व्याजात नाही मग त्या वर्षी तुम्ही असा निर्णय घेतला की आता चालूच करायचं नाही आणि चालू करायचं नाही म्हणजे आता पुढे तमाशा चालणार नाहीत याची शाश्वतीच झाली म्हणाला की असा अशी परिस्थिती एक वेळ येईल की प्रेक्षकांनाच म्हणजे आपलाच प्रेक्षक वर पाठ फिरवलाय आपल्या याच्याकडे आणि ही आधुनिक माध्यमं कारण आहेत त्याला हो ही जी आता आधुनिक माध्यम आहेत कधी याच्यामुळं आपल्या कलेकडची जी ओढ होती लोकांची ती कमी झाली हो अशामुळे तमाशालाही अवकळा आली आली आणि मग त्या वर्षी तुम्ही उचल वगैरे दिल्या नाहीत आणि डायरेक्ट बंद जाहीर केलं की तमाशा बंद करतोय म्हणून जाहीर केलं सगळे कलाकार जे ते कुणाला कुठं कुठं जायचंय तुम्ही जाऊ शकताय कारण किती वर्ष नुकसान सहन करायचे ते हो
नुकसान सहन सहन करत मग ते कलावंतांची काय प्रतिक्रिया होती, बंद करू नका वगैरे? आता त्यांचा रोजगार मग आता ते कलावंतांना ते आता थोडी त्यांना ते वाटलं, त्यांनी थोडस हे वाटलं की ते थोडे वाटलं नेहमीचे कलाकार असणार, नेहमीचे कलाकार असणारे. मग आमचा डिसिजन त्यावेळी रॉंगही वाटला सगळ्यांना, तुम्ही आता बंद करायला नाही पाहिजे होतं, नाव चांगलं होतं तुमचं, सगळं सर्वत्र नाव कौतुक करतात तुमचं, तुम्ही बंद करायला नाही पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही सगळं मानताय ते मान्य आहे मला, परंतु भविष्यात काळ येणारा काळ मला बरा वाटेना. तुम्ही बंद करायचं सांगितलं त्यांना, समजून बंद केला. आणि खरोखर नंतर नंतर थोड्या 2012 नंतर परिस्थिती खूपच बदलली. आता लोकांना खरं वाटायला लागलं तुम्ही योग्य वेळी बंद केला तमाशा. तेच लोक आज म्हणतात, तुम्ही बंद करू नका जे म्हणत होते ना, तेच लोक आज म्हणतात बाबूराव खरंच तुम्ही पुढचं सगळं भविष्य जाणलं आणि ठेवते भविष्य जाणलं आणि तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतला बंद करण्याचा. आता आमची अवस्था अशी आहे की धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. अशी अवस्थेमध्ये आम्हाला धड तमाशाही बंद करता येईना, धड चालूही ठेवता येईना, अशी कंडिशन झालेली आहे तमाशा मंडळांची. खूप सुंदर बाबूरावजी, तुम्ही खरं तर भविष्याचा वेध घेऊन तमाशा नावाच्या लोककलेपासून परावृत्त झाला आणि आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहाचा पुन्हा तुम्ही अगोदरच तरतूद केली तुमच्या स्वतःची आणि तुमच्या भावांची, आणि तुम्ही सगळ्या कुटुंबानं विचार केला, ही खरं तर स्वागतार्ह निर्णय होता असं आता तुम्हाला खरोखर वाटतंय. कारण आत्ता तमाशाची खूप वाईट अवस्था झालेली आहे. हा, त्यानंतर आपण पुढचं आपण बोलणारच आहोत पुढच्या याला. धन्यवाद.